खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता यांच्यावर गंभीर टीका केलेली आहे. मी नाही नाही म्हणणाऱ्यांनी साताऱ्याच्या क्रीडा संकुलाचे वाटोळं केलं, त्यामुळे त्यावेळेचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव न घेता त्यांना मुस्कडलं पाहिजे असं गंभीर विधान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज केलेलं आहे. शाहू स्टेडियम हे क्रीडा संकुल करायचे सोडून त्याचे व्यापारी संकुल केल्याचा आरोप देखील श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलेला आहे. आणि स्पोर्ट्स सारखी ही जी चळवळ आहे त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन जेवढं करायला हवं होतं तेवढं झालेलं आपण म्हणजे कुठंतरी थोडंस झालेलं नाही आहे. मी आपल्या सर्वांना म्हणजे जे जे वेगवेगळ्या स्पोर्ट्सचे जे काय असे संबंधित पदाधिकारी किंवा पदाधिकारी आले तिथं स्पोर्ट्समॅन, हा काय माझ्या एकट्याचा संयुक्त असा किंवा मी एकटंच हे करू शकतो अशातला भाग नाही. प्रत्येकाने त्या त्या स्पोर्ट्स मग फुटबॉल असेल, हॉकी असेल, बॅडमिंटन, स्क्वॉश, टेबल टेनिस, जे वेगवेगळे जे गेम्स आहेत, स्विमिंग असेल, वेगवेगळे जेवढे स्पोर्ट्स आहेत, अक्वेटिक नॉन अक्वेटिक जे काही स्पोर्ट्स आहेत, त्या संदर्भात प्रत्येकाने थोडंसं डेप्थमध्ये जाऊन तुमची जी काय माहिती आहे किंवा त्याच्यात आपण कसं जास्त एक्सेल केलं, कसं सातारा कसं पुढे जाईल, त्या अनुषंगाने प्रत्येकाने थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. आणि केवळ विचार करून चालत नाही, विचार जर आपण करत बसलो तर काहीच होत नाही. आणि तुम्हाला लागणारं जे काय सहकार्य आहे ते निश्चितपणे तुमच्यापर्यंत किंवा तुम्हाला ते मिळून देण्यात कुठेही मी कमी पडणार नाही. एक टार्गेट, फिक्स टार्गेट घेऊन आजपासून साधारणतः ऑक्टोबर आहे, ठीक आहे, ऑक्टोबर नोव्हेंबर असं नाही पण आजपासून जरी ऑक्टोबर असलं तरी त्यावर साधारण एक महिन्यातनं एकदा तरी एक महिना दीड महिन्यातनं किंवा दोन महिन्यातनं अन्ना ज्येष्ठ आता सगळे एकतर अन्नाच आहे. तुम्ही सगळ्यांनी एक दिवस ठरवा, आपण कधी संडेचा दिवस ठरवा, मिलावा मीटिंग, थोडं टाईम आपण पण जरा जरी सगळ्यावर असलं तरी तुम्हाला जरी सुट्टी नसं प्रत्येकाला सुट्टी असते पण प्रत्येकाचे कोण जिकडे जाते ते ड्रायव्हरचे एका दिवस ठरून मीट सगळे वेळ देतील काय जात दोन तीन चार तास पाच तास जेवढा वेळ दिला ना यू कॅन डू अ लॉट. म्हणजे जसं ॲग्रो टुरिझम आहे, जसं स्पिरिच्युअल टुरिझम, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीच्या म्हणजे स्पोर्ट्स टुरिझम जी मॅपवरती आम्ही आहोत त्याला ऑब्लॉंग लागतं तुमचं असं ट्रॅक लागतं. कुठनं करायचं तिकडचा तो भाग म्हणजे यांच्या पंपाजवळचा जो भाग आहे तिथलं तोडून समजा आपल्याला ऑब्लॉंग काय करता आलं तर प्लीज बघा, ते मेजरमेंट्स घ्या. स्विमिंग पूलच्या बाबतीत बॉम्ब ते कोणी केलं त्याचं वॉटरप्रूफिंग करून ते कसं करता येईल ते आपलं बघितलं पाहिजे ना. सेंट्रलचे जे काय फंड्स आहेत त्याच्या माध्यमातून मला तुम्ही सुचवा का कसं करायचं, काय करायचं, कसं आणायचे फंड कुठून आणता येईल. स्टेट सेंट्रलच्या स्कीम्स बऱ्याच आहेत, मला तुमच्याकडनं प्रपोजल्स पाहिजेत, नगरपालिकेकडनं पाहिजेत. आणि जे MADC एरियामध्ये सुद्धा तिथला जो ग्रामीण भाग जो लगतचा जो ग्रामीण भाग आहे तिथं जे आता नव्याने जे हद्दवाढ झाली त्या लोकांना तो भाग जरी आपल्या हद्दीच्या भार असेल तर तिथं जागा आहे MADCमध्ये. तिथं आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं तुम्ही जागा आपण मी जाऊन परवा दोन तीन दिवस बघितलं कॉमन अमेनिटीजच्या स्पेस खाली तिथं आपण हे करू त्या लोकांसाठी किंवा इन जनरल लोक इथले तिथं जातील रस्ताच मध्ये आहे ना. कारण की तिथं गेल्यानंतर असं पाहायला मिळालं की इथले जे काय बरेच सातारा जिल्ह्यातले सगळे पुढारी आहेत त्यांनी सगळ्या जागा मोकाट तिथं स्वतःच्या नावावरती करून घेतल्यात. सगळ्यांना जाब विचारणारच आहे, लोक विचारतील.
ठराविक लोकांची जे पूर्ती ती एम आय डी सी जी निर्माण केली गेली नव्हती. आता एवढं सगळं आपण करू शकतो जर आपल्याकडं वेल आहे अँड वेन वी नो द वे. जर आपण जर केलं नाही तर आपल्यासारखे दुर्दैवी क्रियानिष्ठ अकार्यक्षम लोक, म्हणजे मी स्वतःला तर अकार्यक्षम समजेन जर ह्याच्यातनं एक वर्षाभरात काय निर्माण आपण करू शकलो नाही स्पोर्ट्ससाठी. ज्या ज्यावेळेस केला त्या त्यावेळेस विरोध झाला. ज्यांनी वेळ केला त्यांनी दिवे काय लावले आता मला सांगा. त्या स्टेडियमची जागा फुकट गेली सगळी. त्यांनी उत्तर द्यावं फित कापायला सारखं पुढं मी गेलं मी गेलं करा काय केलं वाटोळं करून टाकलं स्पोर्ट्सच्या लोकांचं लढी हॅल जोड्याने जोड्यापुढं जोड्याच्या बाजूच्या ठेवण्याची लायकीची पण नाही ही लोक. राग येतो अक्षरश काय करता येत नसेल तर वाईट तरी सुद्धा त्या स्पोर्ट्सच्या लोकांचं करू नका जे करून ठेवलं सगळं. आपल्या जन्मी हे पाप फेडणार सगळे काय माहीत. फ्रस्ट्रेशन दे आर नो मोर दे आर नॉट म्हणजे आता ते दे एंडेड द लाईफ सम हॅव कमिटेड सुसाईड ऑल्सो. काय लोकांचं बाकीचे हे जेव्हा झुरत झुरत मरून गेले याला कारणीभूत ही सगळी लोक आहेत. आता थोडंसं डी एस ओ साहेब आणि नगरपालिका तुम्ही हे तर आता बाकीची चर्चा होईलच पण हे जे आता जे स्टेडियम आहे तिथं काय करता येईल त्याचं आतला भाग नाहीतरी तो बाहेरचे दुकानं सोडले तर आतले जो भाग आहे तो कन्स्ट्रक्शन तो वापरणार नाही आहे ते तोडून आपल्याला अजून काय व्यवस्थित काय करता येईल तिथं. म्हणजे आतला भाग सगळं दुकान सोडून द्या ते तर ऑलरेडी विकले त्यामुळे ते सगळे म्हणजे चावण्या करत बसणार सगळे. पण अपार्ट फ्रॉम द शॉप जो आतला ते कडक आहे तुम्ही जर तोडून त्याच्यात ग्राउंड अजून कसं त्याला मोठी विथ ड्रॉप होईल आणि स्टेप्स जे आहेत त्या आपल्या बाजूनी जास्त इन्क्लिनेशन न देता असं म्हणजे ग्रॅज्युअल त्यातल्या त्यात असं स्टेप्स करून जर आपल्याला त्यात म्हणजे ॲडजस्टमेंट करून एखादं चांगलं आपल्याला गॅलरी तिथं तयार करता आली तर प्लीज बघा असं माझं मत आहे. तिथं निदान बाकीचे हे ॲथलेटिक्स सारखे जे ट्रॅक आहेत ॲथलेटिक ट्रॅक्स बसतो का तिथं त्याला ऑबलॉंग लागतं तिथं राऊंडच आहे नॅशनल मग तेच सांगतोय ना त्या कोण त्याच्या जोड्याने मारलं पाहिजे त्यावेळेस कोण पालकमंत्री जे जे आमदार तिथं ज्यावेळेस मला विरोध केला ना आणि मला असं दाखवलं की मी त्याला विरोध करतो आहे कारण नसताना ते कोणी केलं आहे तर बोध सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे नाव घेणंसुद्धा मी माझे म्हणजे तोंडातनं घाण वास मारेल माझ्या म्हणून मी नाव पण घेत नाही. या लोकांना जोड्याने जोड्यापुढं उभ्या करायच्या लायकीची नाही ती सगळीकडं घाण 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 घाण. साधं तुम्ही रणजी ट्रॉफीचे मॅचेस घेऊ शकत नाही तुम्ही ॲथलेटिक्सचं एक इव्हेंट घेऊ शकत नाही कारण की ॲथलेटिक्सला राऊंड लागत नाही. यांनी संपूर्ण झिरो करायचंच ठरलं आहे सातारला त्याला ऑब्लॉंग लागतं तुमचं असं ट्रॅक लागतं कुठनं करायचं तिकडचा तो भाग म्हणजे यांच्या पंपाजवळचा जो भाग आहे तिथलं तोडून समजा आपल्याला ऑब्लॉंग काय करता आलं तर प्लीज बघा ते मेजरमेंट्स घ्या. स्विमिंग पूलच्या बाबतीत बॉम्ब ते कोणी केलं त्याचं वॉटरप्रूफिंग करून ते कसं करता येईल ते आपलं बघितलं पाहिजे ना. सेंट्रलचे जे काय फंड्स आहेत त्याच्या माध्यमातून मला तुम्ही सुचवा का कसं करायचं काय करायचं कसं आणायचे फंड कुठं त्या अशी म्हणायची वेळ आली काय केलं त्यावर म्हणजे ट्रॉफीचे मॅचेस घेऊ शकत होतो आपण मग रणजी झाले. आज मला सांगा सातार प्राईम एरिया स्टँडच्या शेजारी एवढं असताना म्हणजे ज्या बीजी शिर्केंनी ते संपूर्ण तुमचं बालेवाडीचं स्टेडियम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स काय एशियन नाही काय होतं ते कॉमनवेल्थसाठी बांधण्यात आलं. आज त्यांनी फॉर्म भरला होता म्हणजे ते टेंडरसाठी अप्लाय केलं होतं. ह्या गोष्टी का सांगायला मी सांगतोय कारण की ह्या प्रेसमध्ये आल्या पाहिजे जेणेकरून भविष्यकाळात जी माकड आहेत ना सगळी सो कॉल्ड पुढारी आमदार खासदार
ह्या सगळ्यांनी आहे ना त्याच्यात त्याच्यातनं बोध घ्यावा आणि ते दे शूड कीप अवे फ्रॉम कीप पॉलिटिक्स अवे फ्रॉम स्पोर्ट्स आणि अदर दिसते सगळीकडे वाटोळं करून टाकले आहेत सगळ्यांनी. त्या ठिकाणी त्यावेळी जे पालकमंत्री होते त्यांना त्यांनी उत्तर द्यावं याचं. प्रत्येक वेळेस मी नाही मी काय केलं आहे मी काय केलं आहे मुसकाडलं पाहिजे ना. ऐन मोक्याची जागा कधी कशी मिळणार आणि ज्यांनी बांधकाम केलं आहे. मग तुम्हाला तिथंच आपण टेंडर काढलो तर कसलं स्टेडियमचं आपण काय व्यापारी संकुलं तर स्टेडियम काढलं होतं कसलं काढलं होतं हो नगर रत्नागर स्टेडियमचं होतं का कसलं होतं डीएसओ साहेब म्हणजे आता तुम्ही आता विचार म्हणजे स्टेडियमचं होतं ना का दुकानांचं होतं. ॲथलेटिक्स सारखे जे ट्रॅक आहेत ॲथलेटिक ट्रॅक बसतो का तिथं त्याला ऑबलॉंग लागतं तिथं राऊंडच आहे नॅशनल मग तेच सांगतोय ना त्या कोण त्याच्यात जोड्याने मारलं पाहिजे त्यावेळेस कोण पालकमंत्री जे जे आमदार तिथं ज्यावेळेस मला विरोध केला ना आणि मला असं दाखवलं की मी याला विरोध करतोय कारण नसताना ते कोणी केलं आहे तर बोध सगळ्यांना माहीत आहे त्यांचं नाव घेणंसुद्धा मी माझे म्हणजे तोंडातनं घाण वास मारेल माझ्या म्हणून मी नाव पण घेत नाही. या लोकांना जोड्याने जोड्यापुढं उभे करायच्या लायकीची नाही ती सगळीकडं घाण 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 घाण. साधं तुम्ही रणजी ट्रॉफीचे मॅचेस घेऊ शकत नाही तुम्ही ॲथलेटिक्सचा एक इव्हेंट घेऊ शकत नाही कारण की ॲथलेटिक्सला राऊंड लागत नाही. यांनी संपूर्ण झिरो करायचंच ठरलं आहे सातारला त्याला ऑब्लॉंग लागतं तुमचं असं ट्रॅक लागतं कुठनं करायचं तिकडचा तो भाग म्हणजे यांच्या पंपाजवळचा जो भाग आहे तिथलं तोडून समजा आपल्याला ऑब्लॉंग काय करता आलं तर प्लीज बघा ते मेजरमेंट्स घ्या. स्विमिंग पूलच्या बाबतीत बॉम्ब ते कोणी केलं त्याचं वॉटर प्रूफिंग करून ते कसं करता येईल ते आपलं बघितलं पाहिजे ना. सेंट्रलचे जे काही फंड्स आहेत त्याच्या माध्यमातून मला तुम्ही सुचवा का कसं करायचं काय करायचं कसं आणायचे फंड कुठून आणता येईल स्टेट सेंट्रलच्या स्कीम्स बऱ्याच आहेत मला तुमच्याकडनं प्रपोजल्स पाहिजेत नगरपालिकेकडनं पाहिजेत. आणि जे MIDC एरियामध्ये सुद्धा तिथला जो ग्रामीण भाग जो लगतचा जो ग्रामीण भाग आहे तिथं जे आता नव्याने जे हद्दवाढ झाली त्या लोकांना तो भाग जरी आपल्या हद्दीचे भार असेल तर तिथं जागा आहे MIDC तिथं आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तुम्ही जागा आपण मी जाऊन परवा 2-3 दिवस बघितलं कॉमन अमेनिटीज स्पेस खाली तिथं आपण हे करू त्या लोकांसाठी किंवा इन जनरल लोक इथले तिथं जातील रस्त्यांमध्ये आहे ना. कारण की तिथं गेल्यानंतर असं पाहायला मिळालं की इथले जे काय बरेच सातारा जिल्ह्यातले सगळे पुढारी आहेत त्यांनी सगळ्या जागा मोकाट तिथं स्वतःच्या नावावरती करून घेतल्या आहेत.